हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजलेला आहे संध्याकाळचे 7:30 आणि स्वयंपाकाचा नेहमी प्रमाणे संध्याकाळचा टाइम असतो. तर आज चालू आहे स्वयंपाक आणि खूप कमेंट येतात की मम्मीला खूप काम असतं, काम वगैरे करू लागा. तर आता कामाचं कसं आहे, धुणं भांड्याला वगैरे बाई ठेवली, फरचीला मम्मी म्हणे नको फरचीची धुणं भांड्याच बरे, तर त्याच्यामुळे धुणं भांड्याला ठेवली आहे. आणि आता काय स्वयंपाक आणि मम्मीचं पॅटर्नचं काम असतं त्याच्यामध्ये, तर मम्मी करती ते करून हे हँडल करती स्वयंपाक वगैरे. तसं आम्ही हेल्प करतच असतो स्वयंपाक त्याच्यामध्ये. पण काही जणांचं कसं डबल दोन्ही कडून कमेंट करतात, करू लागलं का तिकडून नाव ठेवत्या, नाही करू लागलं का तिकडून. आणि तर त्या पाठीमाग पण त्या पाठीमाग मेन पण संपत्या केल्या तर कमेंट आले की घरी नवऱ्याला करायला होती, इकडं आयला करू लागती, नाही दाखवलं तुम्ही काम नाही करू लागते, दोन्ही बाजूने बोलताय कसं तुम्हाला काय दाखवायचं समजत नाही. तर जे चालू आहे तसं तुम्हाला आम्ही दाखवत असतो. आणि ठीक आहे, तुम्ही चांगलंच कमेंट करत्या मम्मीला, मम्मीची काळजी घ्या, ते आम्ही करूच लाग. पण माझ्या मम्मीला जास्त कामाच्या होती जास्त करून, मम्मीला आपण नाही म्हणलो नंतर ती करत असते. तर आता आज दोन्ही जावई खूप व्हायला बिर्याणी आणि ते पण आज भरपूर थकून आले वावरातून, पण तरी पण हे म्हणून करते मम्मीला. मम्मी कांदा वगैरे कापून देते. तर इकडे मम्मी आता कांदा चिरून देते. ताई कांदा ताई चिरते ना आता. तरी ताईला ताई एवढं काम करते, तरी ताईला एक कमेंट आली. हा ना सगळे आम्ही काम करू लागतो. आईला काही मदत करू आईची काही काळजी करते तेच सांगितलं आपण करू लागलो. आणि मागच्या वेळेस बरं का मी चपात्या केल्या, मला एक कमेंट कशी आली म्हणे घरी नवऱ्याला लावती करायला, इकडे आईला करू लागती करू लागला का नाव ठेवी त्या लागला करू लागते म्हणायचं. इकडेच आराम करायचा ना, इकडे येऊन पण कामच आहे ना. दोन्ही बाजूने बोला ते केलं का मग पुन्हा नाव ठेव हे करायचं नाही केलं का. आल्यापासून हे दोघं भांडून बसलेले इकडे शांत हे दोघं हा थोडीचे दोघ जण. तर हे बघा आज हे दोन्ही साडू साडू करते. आज एक कमेंट होती दोन्ही मुलींना कामाला लावा, त्यांच्या नवऱ्यांना कामाला लावा. आज करते त्यांची कमेंट तर जाऊ द्या. पण काल शेडवाला होता का आपला, म्हणला मी तुम्ही एवढे एक जीवानी राहत आहे असं मी कुठं असं कोणते साडू नाही पाहिजे. असे दावे कधीच असते कोणी एवढी राहती सासऱ्यांसोबत. नाही मला लय चांगले दावे भेटले, मी कुठं पुण्य केलं असं एवढं काय काय खालस मी म्हणजे काय खाल्ला पाहुणार आहे पुण्य केला असं सांग. चांगल्या जावाई मुली चांगल्या म्हणून जावाई सगळे चांगले म्हणजे सगळे चारही जावाई चांगले पाहिजे. आणि त्यांचे आई वडील सुद्धा चांगले म्हणजे यांचे सासू सासरे, पुरीचे सासू सासरे म्हणजे माझी येई येई खूप चांगले म्हणजे एवढंच का ते एक इंजिनियर आहे डॉक्टर त्याच्यामध्ये त्यांचे प्रोफेशन नुसार थोडेसे वेगळे मागा त्यांच्या दोघांना. नाही पण ते थोडं मग ते म्हणजे आई ते जास्त यांच्या पुढचे आहे का थोडेसे जाऊन द्या एवढं कट करून टाकी एवढं कट करून टाकी एवढं कट करून टाकी कट नको इग्नान. आमच्या पुढे कोणीच नाही, हम ज्या खडे होते वही लाईन सुरू होती. हम ज्या खडे होते वहासे लाईन सुरू होती. पण डॉक्टर प्रोफेशन वेगळं आहे का नाही बरोबर आहे. डॉक्टर डॉक्टरचं प्रोफेशन वेगळंच असतं ना. मग तुम्ही वेगळेच आहे ना, मग इंजेक्शन देऊन येते वेगळे तुम्ही वेगळे ते वेगळे बसून आम्ही 30,000 मोटर नेऊन ती जोडून ती पाणी बिनी काढून ओके केलंय. आम्ही मम्मी काय सांगितलं कोंबड्यांना बकरांना इंजेक्शन देतो आम्ही डॉक्टर केव्हा डॉक्टर कोंबडीला इंजेक्शन दिलं पण डॉक्टर नाही.
काय तू पण आमची बरोबरी बाई आमची बरोबरी बर बाई चूक झाली साधन जरी व्हिडिओ पाहिला ना पण आमच्या सारखी तू नाही करणार मग बाई आपली माफी मागून घ्यावा ना का तिकडे चालू आहे काम तर ते बंद करायची काय हाऊस नाही का गो बापरे कडू आली येईल बसलं होतं लांब पुन्हा आता जवळ जाऊन बसलो दोघा ना काय मेकांसोबत करमाना तुझ्या हातून करमाना तो माझा माना अशी घ्या तुमच्या दोघांची कडू आली नाही आपल्या कडू आली काय नाही कांदा कापलाय ना चला आता व्हेज नॉन व्हेज च्या बिर्याणी झाली आता व्हेज नॉन व्हेज वाले तिकडे बसणार व्हेज वाले कडे बसणार व्हेज वाले डायरेक्ट बाहेरच बसले असतील तुम्ही बाहेर बसा नॉन व्हेज वाले नाही बाहेर नाही वाज मार्गशीर्ष महिना आहे ना आले मोठा टोप चौघा जण खायला फक्त दोन मुळ पोर हे एवढे जण असले खाणारे तर 1 किलो काय 2 किलो सुद्धा नाही आज आम्ही खरं तुमचा अंदाजच नाही आला आम्हाला तुम्हाला धरलं म्हणून एवढं मोठं बनवलं आज खाऊ ना थोडं मीठ आण एवढं काळे साहेब मला त्याला टोप लागायला असलं काहीच नाही कापायला बोला ना नाही मीठ टाकायचं मीठ खाऊ शकते मला आवडतच नाही तसं मला गोड पाहिजे गोड टाकू शकतो आपण काळे साहेबांनी कोशिंबीर बनवायला घेतलेली थोडं बाजूला का कोशिंबीर गप्रे आळणी लागत त्या दिवशी तुझ्या मम्मीने केली आळणी कोशिंबीर मी घर मिठाची आतापर्यंत बनवलं असतं ना त्याला पाणी सुटलं पाहिजे पाणी सुटलं पाहिजे होत लवकर द्यायला लागत होत आमच्यासाठी व्हेज बिर्याणी कांदा टाकले ना काकडे आहे ना खरं आहे ना अशा गोल चक्क्या करून आपल्याला सेपरेट घ्यायला लागत त्याला खरं कांदा आणि हेच राहतो का असं काकडे पण त्याच्या काही नका सांग हा तेच म्हणलं खरं नाही का फक्त पप्पान पुरताच आणला बाकी त्यांच्यासाठी नाही आणला कलर असतो का त्याला बिर्याणी आमच्यात नाही टाकतो कलरची बिर्याणी नाही आमची आमचा देखाव मालम साधा हा कस आहे आपण खाणार आहे आपल्या पुढेच राहते चांगले मिक्स करा येद्या ना माझ्याकडे येतात ते तुम्हाला घ्या तसं काही नाही खाऊ शकतो त्यात खाऊ का पण तिथे पुढे आणतो ये राईस झालाय काय राडा झालाय भारी लागू राहिले बस
हे साखर ठेव त्याच्यावर ती ठेव याच्यावर साखर हे भात ठेव आज तुझं काय ग राईस नाही कोणतं आहे मसाले भात मसाले भात खाऊ राहिले आज काय सर बस सांग काय चलो लिंबू लेलो तुला तो